तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत चमचमी चटकदार आंबटगोड असा चिवडा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या चटकदार आणि खूप खूप शुभेच्छा चला तर मग सुरू करूया इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे तेल तेल गरम झालं की आपण त्यामध्ये भाजके पोहे थोडेसे खमंग परतून घेणार आहोत हे पोहे उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आहे आता आपण ते तीन ते चार मिनटासाठी खमंग परतून घेऊया आणि परतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजे चिवडा मिक्स करताना तो छान मिक्स होईल आता आपण एका परातीमध्ये पोहे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पोहे परतून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मक्याचे पोहे तळून घेणार आहोत तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतरच मक्याचे पोहे टाका नाहीतर मक्याचे पोहे खूप तेलकट होतात म्हणून तेल गरम झालं की त्यात मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहे आता आपण ते काढून घेऊया आता त्यात कांदा पोहे छान तळून घ्यायचे आहे ते लगेचच तळले जातात तुम्ही बघू शकता फारसा वेळ लागत नाही आता शेंगदाणे परतून घेणार आहोत ते सुद्धा आपण खमंग परतून घ्यायचे आहे खूप काळपट करायचे नाही आहे ते तेलामध्ये फुटायला लागल्यानंतर आपण लगेचच काढून घेणार आहोत इथे मी काजूचे हाफ कट करून घेतले आहे ते सुद्धा आपण थोडेसे गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत काजूचा कलरसुद्धा आपल्याला खूप ब्राऊन करायचा नाही आहे थोडेसे गुलाबी झाले की आपण ते लगेचच काढून घेणार आहोत त्यानंतर खोबऱ्याचे पातळ काप आपण ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खोबऱ्याला छान कलर येत आहे ते थोडेसे ब्राऊन झाले की आपण काढून घेऊया आता त्यात फुटाण्याची डाळ टाकून आपण ती खमंग परतून घ्यायची आहे खमंग तळून घ्यायची आहे ही सुद्धा लगेचच जा तळली जाते फारसा वेळ लागत नाही आता आपण ती काढून घेऊया इथे मी कढईतलं थोडंसं तेल कमी करून घेतलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची ती मी कापून घेतली आहे आता आपण ती क्रिस्मी हो क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत ही अजिबात ओलसर राहता नये मिरची छान क्रिस्पी झाली आहे क्रिस्पी ती आपण काढून घेऊया आणि त्यातच आपण कढीपत्ता क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत आता त्यात कापून घेतलेली कोथिंबीर तीसुद्धा आपण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहे त्याने चिवड्याला खूप छान चव चा येते आता आपण पोह्यांवर टाकून घेणार आहोत थोडीशी हळद आणि थोडासा मसाला हा मसाला आपण घरी बनवलेला आहे चिवड्याचा मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही बघितल्या नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता हे मिक्स करत राहायचं आहे मसाला आणि हळद टाकण्याचं कारण म्हणजे तो छान मिक्स होतो पोह्यांना छान लागतो तर हे मिक्स करत असतानाच आपण त्यामध्ये तळून घेतलेले सर्व साहित्य एक एक करून ॲड करणार आहोत त्यात आपण टाकूया शेंगदाणे खोबरं पोहे कांदा पोहे काजू डाळं कोथिंबीर मिरच्या कढीपत्ता लिंबूचं सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड हे जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल बेदाने सोफची पावडर ही सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला सोफचा स्वाद आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर अवॉइड केलं तरी चालेल पण सोफने खूप छान चव येते थोडीशी साखर चवीनुसार मीठ चिवड्यामध्ये सुरुवातीला मीठ हे कमीच टाका एक दोन दिवसानंतर ते छान मुरल्यानंतर चव छान लागते म्हणून मीठ टाकताना ते थोडंसं कमी टाकलं तरी चालेल हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण इथे छोटीशी फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट हळद आणि थोडासा मसाला हा मसाला फारसा तिखट नसतो म्हणून आपण इथे लाल मिरची म्हणजेच लाल पावडर घेतली आहे आता आपण ही फोडणी चिवड्यावर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया चिवड्याचे सर्व साहित्य हे तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे तुम्ही जसं जसं मिक्स कराल तसा तसा चिवड्याला छान कलर येईल आणि मिक्स झाल्यानंतर आपला चिवडा रेडी होईल या दिवाळीमध्ये नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू